तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघाचा दौरा करतोय आणि या दौऱ्यामध्ये आपण आज आलेलो आहोत कवठे महंकाळ तालुक्यातील आघळगाव या गावी, की जे गाव या मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्त्वाचं गाव असणार आहे. आणि या ठिकाणच्या देखील नागरिकांना आपण विचारून घेऊयात की या ठिकाणची जे विकास कामं आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी काय कामं केलेली आहेत का, किंवा त्यांना समस्या काय आहेत, आणि आत्ताच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांचा कल नक्की कोणाच्या बाजूने आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर आपण आज आलेलो आहोत आघळगावमध्ये, तर या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना देखील आपण पाहूयात की नक्की काय त्यांचं मत आहे. या इकडे या. नमस्कार. बोलू का नको? बोलाय, बसा. काय पेपर वाचा लागला सकाळी सकाळी? काय काय हे काय डीएपीचे टंचाई म्हणते? काय असेल ते असेल, त्याला काय आता काय चालू काय म्हणताय? आणि भरायची काय सांगायची काय काय सांगाय? तुमचं काय वीज आहे ना? हो, आघळगाव. बरोबर. निवडणुका लागल्या त्या, बर म्हणून म्हटलं तुमची गाडी घ्यावी. सांगा की काय म्हणते इकडे वातावरण? वातावरण काय दोन्ही सारखंच आहे. चाललंय. आम्ही आपले संजय काकाची माणसं आहे. तसं काय चालय? बरोबर बरोबर. दोन्हीच वातावरण आहे म्हणा. दोन्ही सारखंच आहे वातावरण. बर मग आता काय वाटतंय निवडून कोण येईल खरं? काय तसकाय आता अजून काय सांगता येत नाही आपल्या हातात नाही. बर काय येईल तेव्हा बघूया. निवडून आलो बघायचं. जिचीची आता जिचीची टाकणार नाही करणार नाही हो मतदान. आता कशी पडते काय पडते त्याच्यावर चालते. तुमचं मत काय करणार? हा. आणि काय म्हणताय? आणि काय म्हणायचं आता? हाय चांगलं सारखंच म्हणायचं. एक भाकरी आहे की दोघं अर्ध्याची लागले खायला, कोण जास्त खाईल कोण कमी खाईल याच्यावर चाललंय यार. हे शक्तीपीठ महामार्ग आहे ना, इथनं गेलाय का या गावात? नाही 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 ना. बर 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 ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. काका निवडून येणार म्हणताय तुम्ही का? नाही. बर 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 चला या इकडे या 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 इकडे या. काय अडचण नाही. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतंय वातावरण इकडं? गाड्या फिरायला लागल्या त्या का? नाही. होय फिरायला लागली. बर कोणाचे येड कोणाचे जास्त आहेत? येड काय आम्ही नसतो इथं जागेवर. बर गाड्या येते दोन्ही पण. बर काय वाटतंय मग काय होईल आता? काय होईल काय आता? दोन्ही पण वातावरण टाईट आहे आता. आणि लोक टाईट आहेत का? नाही. सामान्य जनता आहेच की टाईट होत्या का? नाही अजून होते की व्हायला काय झालं? काय म्हणते वातावरण काय वाटतंय तुम्हाला? वातावरण चांगलं आहे की रोहित पाटला चांगला आहे. बर आघळगावला शेत आघळगाव मध्ये. बर कधी येतात का तर इकडे? येतील की कारण कुठं 30 किलोमीटर लांब त्यांचं गाव असते जवळ असते सर. का नाहीतर उगच समर्थ काय म्हणून तुम्ही म्हणणार यांचं वार आहे असं? नाही नाही. बर बर बर. मग इकडं वार रोहित पाटलांचा आहे. होय. बर आणि तुमचं मत कोणाला असते? रोहित पाटलाला. बर बर. इकडं काय कामं वगैरे झाल्यात का? झालेत की. चालेल चालेल. आणि काय? काय नाही. हा काय नाही आणि काय? बर 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 ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. काय माणूस लासतोय लय बोलत नाही काय अजिबात. या येत राह. हो इकडं सावली त्या सावली. हा माहितीये का? थांबा की हा तुमचा व्यवसाय आहे काय? थांबा थांबा. हे व्यवसाय तुमचा आहे काय? पवन सायकल मार्ट चे मालक आहेत. कसा आहे व्यवसाय? काय आता राजकारणाचं इलेक्शन मुळे काय गिरायक वगैरे काय कमी? नाही नाही त्याचं काय नाही. राजकारणाचं कसं आहे आमचा धंदा होय की आता सगळे कार्यकर्ते मागे फिरणार तुमच्याकडे व्यवसायाला गिरायक वगैरे येतात का? नाही दोन्ही लागते त्यामुळे. होय की
पण आता कोण दिसतंय का गावात की सगळी इकडं सगळी प्रचारात गेल्यावर इकडं कोण फिरकतय का नाही काय तेवढे केस पंचरवाले एवढंच आता काय विषय झालाय सायकल वगैरे ते कमी झाल्यात वापरायचे लोक मग तुम्हाला काय वाटतं ह्या जे व्यवसाय जे लोकांचे आहेत म्हणजे पंच सायकलचे जे व्यवसाय आहेत त्यांचं पुढं काय भवितव्य काय असेल काय धोक्याच की आता काय बारख्या गाड्या आहेत त्यामुळं आता शाळेचे पोरं सुद्धा मोटरसायकलच घेऊन आलेले आहेत त्यामुळे सायकल नाहीच त्यामुळं गाव गाड्यांमधले जे जे व्यवसाय आहेत सायकलचे पंचर झाले म्हणजे त्याला आता तुम्ही काहीतरी पुढे इम्प्रुव्हमेंट मॉडर्न व्हायला लागतंय तुम्हाला पण आता काय आता आमचं झालं त्यामुळे आता नवीन पिढी काय करेल आमचं काय आता ह्याच्या मला वाटतं 20 वर्ष झालं मी या धंद्यात आहे आता काय आमचं बऱ्यापैकी कारण की आता ते आधी ते टायर खोलायचे ते टायर साईडला काढायचे ट्यूब परत पंक्चर काढायचे आता ट्यूबलेस आल्यात ट्यूबलेस आले बरोबर का पण त्यामुळे या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे जे पारंपरिक जे उद्योग आहेत ते धोक्यात आले बरोबर बरं 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 ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला व्यवसायाला काय अडचण नाही मला लगेच सांगा मला घ्यायचं मी 2-3 सळक्यांना आवडत दिली टाकलंच नाही काय ठेवला का नाही ठेवला की काय चाललंय काय बरं चाललंय काय रोजगार गोळा करायला लागला का काय काय करायचं त्याशिवाय इलाजच नाही जरी आलं तर काय आहे त्याला शेती आहे काय शेती आहे की काय बाग बाग आहे बर काय परिस्थिती आता बागेची बागेची आहे चांगली 7.5 दिवसाला आहेत अरे वा किती आहेत बाग किती 1.5 एकर आहे आणि काय म्हणताय आणि काय नाही म्हणताय काय इकडे वातावरण काय तापलंय का नाही निवडणुकी भरपूर तापले मग कोणी जास्त तापवलंय मग दादानच मी दादा ना कुठले दादा रोहित दादा बर मग आता त्यांनी आता तुम्ही निवडून दिल्यावर काय काम करणार तुमच्या भागासाठी इकडं सगळी करणार रस्त्याची करणार सगळी करणार काम MIDC करणार गुजरातला गेलेले आडेल आणणार बर ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणताय रोहित पाटील निवडून येणार 100% या आगळगावचे जे नागरिक आहेत त्यांचा पाठिंबा गावात नाही 100-200 मतदान जिंकत राहील दादा बर 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 इथली लोकसंख्या किती आहे मग नक्की 5000 बर आणि मतदान किती आहे मतदान तसं आहे 400-800 मापत आहे मतदान बरं का नाही मतदान तेवढं होत नाही 100% होत नसत बरोबर म्हणजे रोहित पाटील निवडून येणार म्हणतात 100% येणार सांगली जिल्ह्यात 2 नंबर क्षेत्र आहे आगळगावच बर क्षेत्रफळानं क्षेत्रफळानं आगळगाव ही सांगली जिल्ह्यात 2 नंबरचं क्षेत्र आहे वा बघा ही सुद्धा माहिती नागरिकांना असणं महत्वाचं आहे बरोबर आणि इथं सगळे जे आहेत ते द्राक्ष बाग आहेत दारात प्रामुख्याने मग त्यांनी पुढे निवडून आल्यानंतर काम काय करणार वगैरे तुम्हाला सांगितलंच आहे असेलच ना नाही सांगणार की हो अजून त्याला टायमिंग आहे बर 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 तोपर्यंत ह्यांच्या ताब्यात दिले पाहिजे कोणाच्या जाधव पवना जाधव पवना ती भेला तुम्हाला जाधव पवण्यांच्या हातात गाव दिलं इकडे जाधव पवन गेलेले आहेत जाधव पवन गेलेले या इकडे या कोण होता आतमध्ये तुम्हीच होता हो रो हो रो हो हो जातो स्टँड वर आता माणूस चला एक या काय झालंय आता चालू आहे ना काही बर 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 काय म्हणताय आणि काय म्हणायचं आता चालला व्यवसाय चालू आहे कुठला व्यवसाय तुमचा व्यवसाय किराणा मालाचा बर किराणा मालाची काय परिस्थिती आहे ठीक आहे हा ठीक आहे गिरायक वगैरे हाय चांगलं आहे का चांगलं कारण की काय तिकडे दुसऱ्या गावात महिला ती वरडायला गेलेली की दर वाढल्यात ह्याचं दर वाढलंय त्याचं दर वाढलंय दराचा आणि त्या सरकारचा त्याचा विषयच काही नाही युद्ध वगैरे जरा तिकडे चालू आहे त्याच्यामुळे दराचा तेला वगैरे वाढलेला त्या सरकारचा आणि त्या तेलाचा विषयच काही नाही त्याचा काय संबंध नाही काय सुद्धा संबंध नाही डाळी वगैरे तसलं काय त्याचा काही संबंध नाही निर्यातीचा वगैरे यावर अवलंबून असते सरकारचा त्याच्यावर विषय काही सुद्धा नसतो बर मग आता किराणा व्यवसाय त्यामध्ये आता समस्या काय येतात तुम्हाला सध्याला समस्या शेतीसाठी म्हणजे कशासाठी म्हणताय तुम्ही तुमच्या व्यवसायाला समस्या काय आहेत व्यवसायाला हाच
काय असणार आहे दुसरं चालू व्हायला. राजकारणाबद्दल काय बोलणार का? तर राजकारणाबद्दल काय, संजय काका बऱ्यापैकी काम केलेले होते. आज आगळगाव उपसा सिंचनचं काम मोठं केलंय त्यांनी. गावामध्ये आगळगावमध्ये कानाकोपरापर्यंत पाणी नेलंय त्यांनी. आणि त्यांनी काय करायचं बर, हे कुठलं पाणी आहे? आगळगाव उपसा सिंचनचं आहे, परत म्हैसाळचं आहे. म्हैसाळ योजना आगळगाव मध्ये आहे काय? म्हैसाळ योजना गेल्या एक 1-2 किलोमीटर वरनं, तर त्याचा आगळगाव उपसा सिंचन वरून पाणी आगळगाव मध्ये भरपूर फिरलेला आहे. बर, काम चांगली केलेली आहे तिने. पाण्याचा तर विषय चांगलाच केलेला आहे तिने. म्हणजे ते कुठल्या योजनेतून केलाय? आगळगाव उपसा सिंचन. आणि ते कुठले केंद्र पुरस्कृत आहे का राज्य पुरस्कृत आहे? केंद्र आहे, केंद्राचं आहे, राज्याचं बी आहे. तर काम तिने पाण्याची एक नंबरची काम केलेली आहे तिने. ही जी योजना म्हणताय तुम्ही आगळगाव उपसा सिंचन म्हणताय, ती केंद्राने दिली? केंद्राची आहे का राज्याची? केंद्राने दिली. बर 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 बर, केंद्राने दिली. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुमचं मत कोणाला? संजय काका. आणि निवडून कोण येणार मग? संजय काका. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे. आणि काय? आणि काय ठीक. हा हा, नाहीतर आणि काय तर बोलायचं असायचं ना, आम्ही थांबवायचं. गावामधील नाही, आगळगावमधील कामाची पद्धत बी त्यांची चांगली आहे. आणि एक महत्वाचा विषय आहे म्हणजे पाण्याचा विषय त्यांनी चांगला आगळगावमध्ये संपवलेला. बर, कारण आज पाणी जवळजवळ ह्या 5 ते 7 वर्षा पाठीमाग पाणी आगळगावमध्ये कुठेही नव्हतं. आता कानाकोपरापर्यंत त्यांनी पाणी नेलं. बर, त्यामुळे पाण्याचा विषय त्यांनी बऱ्यापैकी संपवलाय. आज उन्हाळ्या सुद्धा प्रत्येक वड्याला पाणी होत. बर 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 बर, म्हणजे ग्रामीण भागांना पाणी दिले की विषय संपते? बाकी काय सुद्धा देऊ नका. माझे त्या काकाने पाणी दिल्या, माझा 21 एकर माझी शेती आता सध्या भाग आहे. बर 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 बर. आणि बाकीच आता कुठल्या गावामध्ये पोरांचे लग्न होईना झाल्यात अशी ओरडत्यात, मग त्याचा काय विषय? लग्नाचे ते कसं आहे, लग्नाचं कोणीच सांगू शकणार नाही. ते बी नेते बी सांगू शकणार नाही, आपण बी सांगू शकणार नाही. कारण की काय काय म्हणजे शेतकऱ्यांना मुलगी देणार नाही, मग ह्याच्यावर उपाय काय? शेती व्यवस्थित केल्यानंतर शेती मुलगी देतच असतो. बर, शेती जर तुम्ही नाही करणार जर ते देणारच नाही ना. बर 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 बर, म्हणजे व्यवस्थित शेती केल्यानंतर मुलगी देणार की? मुलगी देतात. देणार की? अरे वा छान. म्हणजे शेतीला सुद्धा कमी समजायची? कमी अजिबातच समजायचं नाही, कमी अजिबातच समजायचं. शेती काळी माती एक दिवशी वरच काढत असते आणि पैसेही देतच असते. व्यवस्थित राबून त्याचं हे केलं ना, शेती ही चांगल्या पद्धतीतली जाईल. अरे वा, कसं आहे, छान प्रतिक्रिया दिल्या त्यांनी. चला धन्यवाद. चला या इकडे. काय झालंय तुमचं? काय झालं? आमचं काय झालंय? बरोबर. काय म्हणताय? आणि काय ना, काय कसली काय गाड्या फिरायला लागल्या का नाही निवडणुकीच्या? होय होय, फिरते. काय वाटते, काय पारड जड कोण आहे या गावात? पारड आहे काय? हा, चालू आहेच की आता सगळं प्रचार चालू आहे. तुम्हाला काय वाटते? आपणाला काय? काय वाटायचं निवडून कोण येईल असं वाटतंय तुम्हाला? निवडून काय आता हायच काय? कोण कोण उभारले माहित आहे का? होय. हा, एक घड्याळ आहे आणि एक तुतारी आहे. हा, तुतारी आहे. कोण निवडून येईल यातलं? दोघा पैकी एक येणारच. करेक्ट. कोण येईल मग? येईल काय आता? दोघ बी येणार. आणि नाही आली तर दोघे पण नाही येणार. कस कस येणार की? तिसरा कोण यायचं? हत्ती आहे अजून. कोण येईल मग? कोण येईल काय असं आपलं काय असं आपणाला माहित आहे कोण येणार आहे? काय अंदाज काय लागेल ना मला तुमचा? काय नाही, आपण त्यात काय आपणाला काय माहित नसतं. आपणाला काय त्यातलं काय? ठीक आहे ठीक आहे. चला. हो रे, हो रे, हो हो. चला या या दादा आल्यात. दादा दादा
गाड्याला मागण काय म्हणताय आणि इकडं काय म्हणते वार हाय बराय की आता डास सुटले आता का आता परवापासून वाऱ्याला काय जाम आहे वार कोणाच संजय काकाच आहे की घड्याळ घड्याळ आहे बर चार नंबरच हा घड्याळात तारीख ही किती दाखवते टाइम किती दाखवते कसली ते घड्याळात ती जावतंय की 8 वाजतय 9 वाजतय 10 वाजतय 12 वाजतय 11 वाजतय जे चिन्ह आहे त्यात किती वाजले आता ती आता अजून बुधवारी कळणार ना बुधवारी कळलं ना ते चिन्ह काय म्हणजे चिन्ह आहे चिन्ह आहे त्यात आकड त्या दिवशी त्यात गेल्यावर शिक्का मारा बटन दाबायला तवा कळणार तसं कसं कळेल असं नाही का मग निवडून कोण येईल आता ती काय तसं काय आता अजून सांगता येते का निवडून कोण येईल हे असं काय सांगता येईल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला वाटतंय जरा येईल असं वाटतंय भाजपची सत्ता आहे हीच सरकार येईल असं वाटतंय भाजप आहे ही राष्ट्रवादी ती एकच की तिघ जण नाहीत का ते ती युती आहे आता युतीच येईल असं वाटतंय कारण लय भरपूर काम केलंय तासगाव कोटे मकान मध्ये त्यांनी भरपूर केलंय शेतीला शालूच नेसलं त्यांनी नेसवलाय कोणी त्यांनी निधी आणून कोणी कर तेच की संजय काकान पुढचे तुम्हालाच उभा करूया काय राहिलोय की कधी राहिलोय डिप्युटी होऊन गेलोय मी काय सांगताय हो डिप्युटी झालोय मी कशात डिप्युटी गावात आणि कुठ कशात डिप्युटी म्हणते जोरात आहेत का नाही बरोबर कोण तुमचं मत कोणाला आहे आमचं मत घड्याळाला आहे बघा आणि निवडून कोण येणार काका येणार बरोबर ठीक आहे धन्यवाद डिप्युटी चला ओ हो हो गेली गाडी गेली काय म्हणताय नमस्कार नमस्ते ह्याच गावचा आहे का आता हे ह्या गावचे तरुण आहेत म्हटल्यावर यांना सगळ्यांपेक्षा जास्त माहिती असणार बरोबर काय म्हणताय इकडे नक्की काम केलं कोणी कामाचा विषय बऱ्यापैकी आहे कारण की आता ते म्हटले पाणी आणलं काकांनी ते अजून कोण तिकडे पलीकडच्या गावात गेले ते म्हणतील आबांनी आणलं तुम्हाला काय माहिती यातली आमचं कसं आहे की आम्ही व्यवस्थित सुशिक्षित असल्यामुळं गाव पातळीवर किंवा स्थानिक पातळीवरचं राजकारण न बघता आम्हाला राज्यात काय चाललंय ते आम्ही विचार करतोय बरोबर मग राज्यात काय चाललंय राज्यात आता महायुती सरकारनं बऱ्यापैकी काम केलेत म्हणजे काय काय केलंय लाडकी बहीण योजना असू दे जनधन योजना असू दे जन आरोग्य असू दे आता ऍक्च्युअल मध्ये ते जनधन योजना ही 14 ते तेव्हाच आलेली जनधन योजनाच नव्हे आपलं आरोग्य योजना कुठली ते 5 लाख आरोग्य आहे ते आयुष्यमान भारत केंद्राची योजना आहे केंद्राचीच की राज्यात सांगा ना केंद्रात राज्यात तेच सरकार काम करते ना नाही नाही आता फक्त आपण प्रामुख्याने महाराष्ट्र पुरत बोलणार महायुती सरकारच्या योजना महायुती सरकारने रस्त्याची कामं चांगली केली ती तुमचं हे जर आता लाडकी बहीण योजना आणली परत शेतकऱ्यांनी केंद्राने 6,000 रुपये दिला आणि महायुती सरकारनं 6,000 रुपये दिलं म्हणजे महायुती सरकारनं चांगली कामं केली आहेत म्हणजे बऱ्यापैकी थोड्या त्यांचं चांगलं बी आहे थोड्या त्यांच्या उनिवा बी आहे त्या बरं उनिवा मध्ये काय काय आहेत उनिवा थोडंफार मराठा आरक्षणचा मुद्दा असेल किंवा आणि बाकीचे मग आता ही महायुती जे म्हणताय तुम्ही हे मराठा आरक्षणाची मागणी कधीपासून चालू आहे ते पूर्वीपासून चालू आहे मग ते महायुती सरकार 10 वर्षापासूनच आहे ना मग तेव्हापासून मग काय सुद्धा त्यामध्ये फरक पडलेला नाही फरक त्याने त्या बदल करून थोडं हे आणलं तुमचं 10-10-1 लाख कर्ज बिनव्याजी किंवा ईडब्ल्यूसी चं केलं थोडं ते प्रगती पथावर चाललेत म्हणजे ते 15 लाखाच दे बिनव्याजी कर्ज ते अण्णासाहेब पाटील जेवढं होतं तेवढं ते प्रगती पथावर चाललेत बरोबर आणि आता महायुतीमध्ये काय झालंय की 3 पक्ष आहेत भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय कोणाचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त असेल शिंदे सरकार शिवसेनेचा जास्त जे
जागा ते त्यांचे जास्त निवडून येतील. हा, जागा शिंदेच्या भेटतील आणि भाजपच्या भेटतील. बरोबर. आणि अजित दादा जागांपैकी किती निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? अजित दादांच्या 50 पैकी 35 येतील की. बरोबर. आणि त्यामध्ये तासगाव कोटे मग काही सीट असेल? आता इथलं वातावरण कसं आहे की ही इलेक्शन मध्ये जरा बऱ्यापैकी चुरशीची झाली, त्यामुळे काही सांगता येत नाही. बर. म्हणजे अजून मतदारांना देखील अजून सांगता येत नाही की नक्की काय होणार आहे. नाही, मतदारांना सांगता येते, पण मतदान कसं आहे ते गुपित आहे. म्हणजे वन वे काय नाही म्हणा इकडे. नाही, चुरशीचे इलेक्शन चालू आहे एवढंच आहे. बर. आता आपल्याला 23 तारखेला समजेल ही निवडणूक जी आहे ती किती चुरशीची झालेली आहे. बरोबर. त्यामुळे आता 23 तारखेला सर्व त्याच्यात 2 तालुके त्यांना कळेल की नक्की पूर्ण तालुक्यामध्ये कोणाचं हवा आहे कोणाचं वारा आहे, तेव्हाच आपल्याला सांगू शकतो. हवा आणि वारा पडण्यापेक्षा जे सरकार येईल त्याने जनतेसाठी महाराष्ट्र जनतेसाठी चांगलं काम करावं, त्याच आम्हाला येणाऱ्या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. अरे वा. म्हणजे तुमचं मत काय सांगणार आहे का? काय तुमचं मत कोणाला असते सांगणार आहे का? नाही, माझं मत गुपित असते. चालेल, काय अडचण नाही. कसं आहे तरुणांचा असा अभ्यास पाहिजे की नक्की महाराष्ट्रात काय चाललंय, कुणी काय केलंय, ज्या सरकारचं आपण समर्थन करतोय त्या सरकारच्या उणीवा काय आहेत, त्यांनी अजून काय करणं गरजेचं आहे हे देखील तरुणांना माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यांनी तसं प्रबोधन सुद्धा आपल्या गावामध्ये करणं गरजेचं आहे, कारण जे नागरिक आहेत त्यांना जे आपले टेक्नॉलॉजी आहेत त्यांचा अभाव असल्यामुळे त्यांना सर्वच गोष्टी माहीत असतातच असं नाही. बरोबर का? बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. या इकडे या तरुण आल्यात. किती शिक्षण काय झाले? बीएससी पूर्ण आहे केमिस्ट्री. बर बर बर. काय म्हणताय आता बीएससी केमिस्ट्री ला स्कोप आहे काय करा आता? होता की पण जॉब नाही, काय करायचं आता? पण कमी पगार जायचं, कारण कमी पगारात करायला परवडत नाही. व्यवसाय चालू केलाय धान्याचा, कडधान्याचा. अरे वा. मग आता ते कडधान्याच्या व्यवसायात कसा आहे? बरं आहे, त्याच्यापेक्षा बरं आहे. मग आता हे जे कडधान्य व्यवसाय आहेत किंवा तरुणांसाठी व्यवसाय आहेत, यासाठी शासनानं काय केलं पाहिजे? शासनानं मदत दिली पाहिजे, कर्ज दिली पाहिजे उपलब्ध करून. अण्णासाहेब पाटील महामंडळासारखं कर्ज म्हणा किंवा मुद्रा योजनेसारखी, ज्यावेळी युवक बँकेत जातात त्यावेळी त्यासने नियम आटले होते की सिबिल स्कोर चांगला पाहिजे किंवा मॉर्गेज पाहिजे, तारण ठेवायला काय पाहिजे तुमच्याकडे. त्याच्यावर आता युवकांकडे तारण ठेवायला सध्या काय नाही, कारण वडिलांची शेती आहे त्याच्यावर, सोसायटीची कर्ज आहे तीच. बरोबर. त्यामुळे बँक कर्ज देत नाही त्याच्यासाठी, त्यावर काय तर पर्याय काढला पाहिजे शासनानं. आणि त्याच्यामुळे जे तरुण आहेत त्या स्वतः पाय उभा राहू शकतील असं. हा, जर मदत जर केली आर्थिक व्यावसायिक मदत जर शासनाने केली तर युवक उभा राहू शकतील, रोजगार मिळू शकतोय त्यांच्या, बाकीच्या रोजगार मिळू शकतोय त्यांच्या व्यवसायामुळे, अशी मदत होऊ शकते युवकांनी. त्यामुळे युवकांनी देखील टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेटचा वापर करून माहिती पण घेतली पाहिजे. आता पहिलं कसं होतं, गावात इंटरनेटची सुविधा नव्हती काय, कुणाकडे तर असायचं 1 GB महिन्यात. आता आमच्यात जर आता BSNL इंटरनेट आहे, जिओ एअर फायबर आहे, दोन दोन इंटरनेट आहेत, त्यामार्फत आमचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलच्या मार्फत आम्ही सांगतोय की आम्ही जेवढं शिकवायचा प्रयत्न करतो युट्यूब चॅनलच्या मार्फत पण आमचं अर्निंग आहे. स्टॉक टेक गुरुजी नावचं आमचं युट्यूब चॅनल आहे. आम्ही पण आता लोकांनी सांगतोय की ह्या युगात आता शेतीच्या काळात आहेच, पण हे सोडून पण आता तुम्ही या नवीन गोष्टीवर वळलं पाहिजे, युट्यूबकडे या, सोशल मीडियाचा वापर करून पैसे मिळवा. बरोबर. ह्या पण गोष्टी आता पोहोचल्या त्या, पण त्या अजून गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं. त्याचा जास्तीत जास्त फायदा तरुणांनी पहिल्यांदा करून घेतला पाहिजे. तरुणांनी सगळ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. सगळं युट्यूबवर गुगलवर सगळं उपलब्ध आहे. बरोबर. अभ्यास केला पाहिजे, वेळ दिला पाहिजे, होते काम, काय अडचण नाही व्हायला. म्हणजे बघा, म्हणजे तरुणांनी देखील या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या की नक्की तरुणांनी काय केलं पाहिजे. आत्ताच्या आता जे तरुण आहेत त्यांच्याकडून कोणकोणत्या अशा वास्तू मला वाटते की चुका होत्यात आत्ता काय? चुका होते म्हणजे कसं असते, आता सरकार ज्या नोकऱ्या द्या त्या मोजून जागा असते त्या 700 ते 800, आणि त्या 700 ते 800 जागेसाठी 70-80 हजार ते 1-2 लाख फॉर्म येते. आपण आता ओळखलं पाहिजे आपली कॅपॅसिटी किती आहे, आणि ते बघून त्याला अप्लाय केला पाहिजे, अर्ज केला पाहिजे. आता भरतीच्या नादात पोरं बऱ्यापैकी 4 वर्ष 5 वर्ष वाया घालू त्या आयुष्यातली, ती वाया गेली. आता समजा जागा आहे 300,
आणि जर काम नाही झालं तर 5 वर्ष वाया जाते ती, तर एका ह्याच्यावर न राहता तर भरतीचा नाद करताना किंवा नोकरीची तयारी करत असताना दुसरं पण काय तर आपली व्यवसायची तयारी पाहिजे, जेणेकरून तिकडं काम नाही झालं तर इकडं काम करता येईल, किंवा व्यवसायात गेलं पाहिजे ज्याला भांडवल नाही त्यानं पण सुरुवातीला एक दुसऱ्याच्यात काम करून अनुभव घेऊन एकमेकाच्या मार्गदर्शनानं भांडवल निर्माण केलं पाहिजे, मग व्यवसाय होऊ शकतो. अजून काय वाटतं तुम्हाला जे तरुण आहेत त्यांच्याकडून काय अशा चुका होतात? चुका होते रे म्हणजे राजकारणात जे त्याच्या वाटते काहीतरी करिअरची संधी निर्माण होईल पण तिथे गेल्यावर ऍक्च्युअली काय होत नाही, ती फसली जाते तिथं राजकारणात. त्याच्याने वाटते माझा हे आमदार काम करेल, तो आमदार काहीतरी काम करेल, त्याच्याखाली त्यांची 4 ते 5 वर्ष फुकट जाते ती. तर त्यांनी ओळखायचं आपलं काम होते का नाही आणि ती बघून त्यातनं लवकरच माघार येऊन आपलं आपल्या करिअरकडे ध्यान दिलं पाहिजे युवकांनी. आता युवा अध्यक्ष नाही तर युवा उद्योजक झालं पाहिजे युवकांनी सगळ्यांनी, व्यवसायाकडे आलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आता मी भांडवल नसताना व्यवसाय चालू केलेला आहे, धान्याचा व्यवसाय म्हणता ना तुम्ही, 1 रुपया भांडवल नसताना मी व्यवसाय चालू केलेला आहे, असं तुम्हाला कुठला उद्योजक गावणार नाही की त्याच्याकडे बिना भांडवल देऊन धंदा चालू केला आहे. म्हणजे युवकांनी रिसर्च करणं पण गरजेचं आहे, स्वतः करायला पाहिजे की नुसतं एकमेकाचं कॉपी पेस्ट करून ते धंदा काढले दिवस टिकत नसतो, त्याचं कॉपी करायचं कमीनं दर लावायचं मग द्यायचं तर त्यात त्या दोघांचं पण नुकसान असते, त्यामुळे स्वतः काय तर नवीन संधी शोधायची गावात आपल्या काय कमी आहे. आता आमच्या गावात नेट कॅफे आहेत, आमचा नेट कॅफे बघून गावात 6 नेट कॅफे झाले, किरणवाला दुकान तेवढी नाही ती तेवढं ती झाली, तर आता गावात आमच्या ह्याचं दुकान नव्हतं, आडत दुकान नव्हतं किंवा शेतकऱ्याने बाहेर मारला जात, तर ती मी ओळखली संधी इथे गावात चालू करायला पाहिजे, ते गावात चालू केले मी, गावातला माल मला मिळतोय, बाहेर गावातला आसपासच्या 4 गावातला मिळतोय, शेतकऱ्यांची सोय होत्या, माझं पण काम होते आणि काय पाहिजे. तर लोकांनी एकसारखा धंदा न करता वेगवेगळ्या नवीन संधी उपलब्ध करून बघितलं पाहिजे, शहरात काय आहे की गावातल्या लोकांना शहराकडे जायला लागतंय या माणसात, ते गावात उपलब्ध करून दिलं पाहिजे. बरोबर बरोबर असं वाटतंय, म्हणजे कॉपी न करता नवीन नवीन व्हरायटी पाहिजे, व्हरायटी पाहिजे आणि नवीन संध्या व्यवसायात हुडकल्या पाहिजेत असं वाटतंय मला. बरोबर बरोबर. कसं आहे म्हणजे या आपण आता पूर्ण 2 तालुक्यांच्या मतदारसंघाच दौरा करतोय, गावामध्ये तरुण भेटतात पण ते तरुण समर्थकच भेटतात, असे पण तरुण पाहिजेत की नक्की तरुणांनी काय केलं पाहिजे हे सांगणार सुद्धा तरुण आपल्याला मिळला पाहिजे किंवा भेटला पाहिजे. तर छान वाटलं तुमच्याशी बोलून. अजून काय म्हणताय? एकदम निवांत आहे बघा, जातो गिराय आली, मी आता बघायला आलो वर काय झाली ती. चालेल चालेल, धन्यवाद. या इकडे या, एक नागरिक आहेत. काय नमस्कार. नमस्कार नमस्कार. हेच गाव आहे का? नाही, माझं गाव दुसरं, भिलवडी. भिलवडी हा, पलूस कडेगाव. काय म्हणते पलूस कडेगाव मध्ये वातावरण? पलूस कडेगाव मध्ये विश्वयुद्ध कदमच. काय आता चर्चा चालू झाल्यात तिकडं, काय विश्वजित कदम काय वनवी येणार नाहीत, देशमुखांनी कडी टक्कर दिली. काय विषय आहे, देशमुख 4.5 वर्ष कुठंच नसतात, शेवटच्या 6 महिन्यातच येतात, त्यामुळे त्यांना एवढं प्रतिसाद म्हणावासा नाहीये. बर, म्हणजे या वेळेला पण विश्वजित कदम येणार म्हणतात. होय होय. अरे वा, तुम्हाला असं कधी वाटतंय का की तुम्ही त्या मतदारसंघातला? नाही, ते आमचं भाग्यच आहे, आमचं ते भाग्य आहे म्हणूनच आम्ही ते विश्वयुद्ध कदम आहेत म्हणून आमचं भाग्य चांगलं आहे. आता बाकीचे आम्ही जिल्ह्यावर फिरतोय, पण तसं असा मतदारसंघ म्हणजे कुठे जर गेलं तर तुमच्या सरकारने येता पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आम्हाला बघायला मिळतात. तेच ना, की तुम्ही दुसऱ्या कुठे फिरत असताना तुम्हाला असा अभिमान वाटतोय का की तुम्ही त्या मतदारसंघात? 100% 100% आम्हाला 100% असं वाटतंय की आम्ही त्या मतदारसंघात जन्माला आलो, ते आमचं भाग्य. ठीक आहे ठीक आहे. आणि काय? बाकी काय नाही, आता महाविकास आघाडी सरकार येणार आहे. बर, त्यात मंत्रीपद पण बाळासाहेबांना मिळणार आहे. मिळणार की? आता वरिष्ठ मंत्री आहेत, वरिष्ठ नेते आहेत ह्याच जिल्ह्याचे म्हटल्यावर त्यांना 100%. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. चला या इकडे. कसा आहे व्यवसाय? काय प्रॉब्लेम नव्हे, व्यवसाय कसा चालू आहे? तुमचा व्यवसाय कसा चालू आहे? व्यवसाय आमचा काय व्यवस्थित चालू आहे, पण शेतकऱ्या पण जनावर वगैरे आजारी पडतात का नाही? जनावर आजारी पडणारच का? ते आता लंपी एक आजार कुठला होता ना, त्याची कमी झालं का प्रमाण? मग नाही, प्रमाण आहेच वय. आणि त्यांना ते सरकारने 50,000 रुपयाची काहीतरी घोषणा केलेली, जर का जनावर दगावल्यावर ठराविक मर्यादेसाठीच होतं ते 3 महिन्यासाठी, त्याच्यानंतर त्याचा काय विषय नव्हता. ते ठाकरे सरकार होतं का नाही तेव्हा? तेव्हा ती योजना घोषित केली होती, 3 महिन्यासाठी होती, मार्च ते भरपूर योजना. आणि तो एक विषय आता लगे आजा लागला, ते 5 रुपये अनुदान, ते काय विषय?
अनुदानाचा विषय कसा आहे त्याच्यात भरपूर क्युरे आहेत. त्या क्युरे ज्या आहेत त्या कुणाच्याही सॉल्व्ह झाल्या नाही, म्हणजे ठराविक शेतकऱ्यांचे सॉल्व्ह झाल्या नाही. त्यामध्ये कमीत कमी 35 ते 40 क्युरे, त्या क्युरे सॉल्व्ह झाल्या तर अनुदान भेटतोय एवढं क्युरे शेतकऱ्याला. हो हो तेवढा. आणि मिनिमम 10% माणसांनाच फक्त अनुदान येते. अरे लिपापा आला इकडे. यू कुठला लिपापा? लिपापा आमच्या गावातलाच आहे. म्हणजे तुमच्या गावात उभारण्यात येते. बर 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 बर. आणि काय म्हणताय? आणि काय म्हणताय? आता तुमच्या जे तरुण आहेत त्यांनी या व्यवसायामध्ये तुमच्या पडावं का? त्याला काही स्कोप आहे का? व्यवसाय चांगलाच आहे, स्कोप पण आहे. कोणत्या व्यवसायामध्ये म्हणतात? म्हणजे तुमचं हे व्हेटरनरी मध्ये. व्हेटरनरी मध्ये डॉक्टर, व्हेटरनरी डॉक्टर मध्ये व्यवसाय वेगळा. तुम्ही डॉक्टर आहे ना? जनावरांच्या एका माणसांचं म्हणजे जनावरांचे किंवा त्यांचे जे अनिमल डॉक्टर्स आहेत त्यामध्ये नवीन तरुणांनी येण्यासाठी स्कोप आहे का? आता अजून आहे की स्कोप आहे? थोडस कष्ट करायला लागते. बर 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 चालेल. आणि काय म्हणताय? आणि व्यवस्थित? ओके चालेल, धन्यवाद. चल हरितले आजोबा कुठे गेले? आजोबा कुठे गेले? ते बोललेत की बोललेत. अजून कोणी नागरिक बघूयाच आहेत का? श्री आगळेश्वर सर्व सेवा सह सोसायटी लिमिटेड आगळगाव. आणि हे मंदिर आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. बर बर बर. ओ नमस्कार, बोल काय म्हणताय? काय बोलू का नको? काय म्हणतोय? काय म्हणतोय वातावरण इकडे? चालते जाऊ का? बर या इकडे या, अजूनकडे या. नमस्कार. नमस्कार. काय लवकर आलाय गावातून? मग कवाशी यायचं? सकाळी. आता काय आहे, सकाळ आहे का पहाटेच आहे का? बरोबर. इलेक्शन लागले म्हणून तुमची गाडी घ्यायला. बर. काय म्हणते इकडे काय लोक म्हणाल? संजय काका. संजय काका गोडपडे सर का? बर चल. काय म्हणताय? दर्शन घ्यायचं एकादशी. निवडणुकीला उभारले कोण माहित आहे का? काका आणि रोहित पाटील. काय वाटते कोणाला जास्त मत पडतील गावात? रोहित दादा येईल असा अंदाज आहे. निवडून अंदाज आहे. बर चालेल चालेल. आणि काय? बर 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 या. हो रे काय तर या ठिकाणी आपण आहोत तलाठी कार्यालयाच्या समोर. आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांना देखील विचारूयात. आणि यानंतर तिकडे सुद्धा जाऊ आपण की त्या ठिकाणी देखील त्या झाडाखाली देखील आपल्याला नागरिक पाहायला मिळतात. तर इकडे नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय इकडं आगळगाव मध्ये काय वार कोणाच आहे? वार असं काही नाही पण विकास महागाई ह्याच्यावरच आहे. बर इथं अंडर करंट आहे. कोणाच आहे? रोहितचा. कस काय बरं ते आता तुम्ही आभा समर्थक आहे थोडक्यात? हा आभा समर्थक ही 200% खरं. आता तुमचे जे विरोधक आहेत ते विरोधक सरासर तुम्हाला असा आरोप करतात की 25 वर्षाच पोरग आहे. हा ते काय करेल? संधी भेटलं तर करेल ना. संधी भेटली तर नक्की करेल की आपण सांगू शकणार नाही. माझा मुलगा तुमचं काय करणार आहे पुढे सांगू शकणार नाही. अगोदर सांगू शकणार नाही, पुढे त्या संधी मिळाली तर करू करेल ना. काम करेल म्हणतो. हा नक्की क्वालिफाईड आहे, सुशिक्षित आहे. हा एज्युकेशन महत्वाचं आहे. बरोबर. हा
काय नसताना एवढं करतोय, नक्की करेल की करेल म्हणताय? हा मग इकडं जे आगळगाव गाव आहे ह्या सगळ्या पूर्ण गावामध्ये नक्की हवा कोणाची? हवा रोहितची. आता ते म्हणणार आमचे, आम्ही म्हणणार आमचे, समर्थ काय त्यांचे म्हणणार, बरोबर. पण अंडर करंट रोहितच, म्हणजे नागरिकांचं मत आहे, नागरिकांचं मत आहे. बर, काय काम वगैरे इकडे केल्यात का? महिषाळ योजनेवरची सर्वात आगळगाव जाखापूर उपसा जल सिंचन योजना आबांच्या काळातच झाली. 2009 ला आबांचा मतदारसंघात एंट्री झाली, बरोबर. त्याच्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14 पाच वर्षे आबांनी इथं काम केलं. 12, 13 ला आबा आल्यानंतर आमच्या विकासाला गती लागली. तसं महिषाळ कॅनल आमच्या गेला, पण आगळगावच्या हद्दीतनं, पूर्ण हद्दीतनं अंडर 150 फूट खालून गेलाय. बर, मग आगळगावला असं ओपन कॅनल मधून पाणीच नाही. आगळगाव जाखापूर शेळकेवाडी केरेवाडी ह्याला, तर त्याच्यावर आगळगाव जाखावर उपसा जल सिंचन आबांनी मंजूर करून बसवून मंजूर होती, पण त्याचं कार्यवाही नाही झाली होती. 2004 ला सरकारने केली होती, फक्त मंजूर होती, पण पुढची कारवाई काहीच नव्हती. आबाची एंट्री झाल्यानंतर ती कार्यवाही झाली, पुन्हा चालू झाली, निमार्द काम झालं, जवळजवळ 40-45% काम झालं. आणि 2014 ला सरकार बदललं. त्याच्यानंतर मग असं जरा विसंगती श्रेयवादात अडकून 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 आतापर्यंत तटली, पण त्याचं खरं श्रेय आबांचं. कसं आहे अभ्यास, त्यामुळेच आपण जास्तीत जास्त जे अनुभवी व्यक्ती आहेत त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतोय. आणि काय म्हणताय, काय करतील तुमचे रोहित पाटील निवडून आल्यावर? निश्चित करून क्वालिफाईड आहे, काय नाही. काम काय काय करतील? काम आता आमचा आगळगावचा 65% भाग महिषाळच्या योजनेखाली आलाय. आगळगाव जाखापूर लंगरपेठच्या पलीकडचा जो आमचा आगळगावच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, 31% त्याच्यातनं महिषाळच पाणी जाऊ शकत नाही. टिंबूच्या योजनेत आम्हाला ते पाणी मिळू शकते, आणि तेवढी अपेक्षा आहे, आणि तो नक्की करतील. आम्हाला तसा त्यांनी शब्द बी दिलेला आहे, आणि त्या पाठीमागे उभं राहणं काम आहे. आम्हाला विरोधकाला नावं ठेवायची नाहीत, पण कामाचा माणूस आहे, त्याला संधी द्यायलाच पाहिजे. त्याचा वारसा आहे, आबांचा मुलगा आहे म्हणून नाही, काम करण्याची तिची पद्धत आहे. सत्ता नसताना सुद्धा एखाद्या डिपार्टमेंट पोचणं, मंत्र्यांची नितीनकडे गाठ घेणं, काही अगदी लापाट म्हणलं तरी सुद्धा काम करून आणणं, आपल्या मध्ये MIDC सारखं उदाहरण असू द्या, रस्ते विकास असू द्या, एखादं पाणी सिंचन असू द्या, म्हणजे एक त्याच्याकडे ती कला आहे काम करून घ्यायची. आणि मग प्रत्यक्षात ज्यावेळी त्याला संविधानिक पद मिळेल आमदार म्हणून, त्यावेळी ते निश्चित करेल ना, असा विश्वास. आता काय विषय झालाय, या तालुक्यामध्ये घोरपडे सरकारांनी काकांना पाठिंबा दिला, याचा काय फरक पडेल का? मग आता 2019 ला घोरपडे सरकार काका एकत्रच होते ना. बर, 2019 ला सरकार एकत्रच होते की. बर, त्यावेळी 65,000 वहिनी साहेब आल त्या आबा असता, म्हणजे 35 आबा असताना सुद्धा विरोध केला होता. आबांच्या विरोधात एकदा लढले सरकार, तेव्हा सरकार त्यांच्या बरोबरच होते. मग असा किती फरक पडणार आहे आता? काही फरक पडणार नाही म्हणत नाही, काय पडणार नाही, अजून वजाबाकी होणार आहे तेवढी बेरीज होणार आहे. बरोबर, अजून काय म्हणतात? अजून काय नाही, म्हणजे रोहित पाटील निवडून येणार म्हणतात? हा 100%, त्याबद्दल काय दुमत असायच कारण असं नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. 35 वर्षात आबांनी काय केलं ना असं जे म्हणतात, पण 35 वर्ष आबा आमच्या तालुक्याला नव्हती. 2009 आणि आता 14, 24 2009 ला आले, 5 वर्ष आबांना संधी मिळाली. 2014 पासून एक विरोधांचं अगत्यांचं सरकार आहे. मग आम्ही कोणत्या तांडुक्यांना 2.5 वर्षासाठी जी संधी मिळाली तेवढ्यासाठी आम्ही ते नाव ठेवायचं का? आणि 2.5 वर्षात घर आमच्या वहिनी साहेबांचा कोरोना काळातच गेला, उद्धव साहेबांचा, म्हणजे आघाडी शासनाचा कोरोना काळातच गेला. 2.5 वर्ष मिळाले, त्यातली 19 महिने कोरोना काळात गेलेले. म्हणजे 2009 पासून हा जो तालुका आहे तो या मतदारसंघात आहे. आणि आबावर आरोप होतो, आबा करणार 35 वर्षात काय केलं, म्हणजे या 9 आणि 14, 9 आणि 24 किती 15 वर्ष झाली, अजून 35, मग 20 वर्षाची पावती आमच्या नावावर कशासाठी पडताय? म्हणजे या तालुक्याचे जे लोकांनी आहेत त्यांनी आरोप करणं बरोबर नाही. 35 वर्ष काय केलं तो बरोबर नाही, असं माझं म्हणणं. बर बर बर, चालेल चालेल, धन्यवाद. या इकडे या. ओ नमस्कार, काय म्हणताय? काय सांगाय बोलाई?
काय म्हणता इकडं वार कोणाच आहे नक्की? वार इलेक्शन तर चालू झालेलं आहे बरं. आता रोहित पाटलांचं वार बऱ्यापैकी आहे, म्हणजे विद्यमान आमदार सुमंत असो आरारा असो यांच्या माध्यमातून ह्या आगळगावमध्ये चांगली कामं झाली. आता प्राथमिक जर कामं जर बघितली तर आगळगावमध्ये त्यांनी दवाखान्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जवळजवळ 60 लाख रुपये जर निधी दिलता, त्यानंतर प्राथमिक शाळा असतील त्या शाळा डिजिटल केले द्या, त्यानंतर गावातले रस्ते जी प्राथमिक सुविधा जी माणसासनी पाहिजे त्या या त्यांनी बऱ्यापैकी पुरवलेले आणि त्यामुळे माणसं त्याच्यावर खुश आहे. ती खुश असल्यामुळं आणि त्यात नवीन तरुण असं रोहित पाटलाचं नेतृत्व ह्या तालुक्याला आता लाभल्यामुळं आणि गेले जवळजवळ 9 वर्ष जरी कुठल्याही पदावर रोहित पाटल नसलं तर तिने एक तरुणांची संघटना बांधली आणि प्रत्येक वाडी वस्तीवर घर टू घर असं त्यांचं संबंध आहेत, कॉन्टॅक्ट आहेत आणि ती तिथपर्यंत पोहोचल्यात. त्यामुळे मला काय असं वाटत नाही की ही निवडणूक त्यासनी जड जाईल, ही प्रचंड बहुमतानं असं निवडून येतील अशी खात्री आता तर वाटते आणि येणार, कारण भविष्यात त्यांच्याकडे जर बघितलं तर त्यांची काम करण्याची कुवत कपॅसिटी ही इथे आहे, जी आता 25 वर्षाच्या वयामध्ये जे करते ती त्यांच्या मनानं भरपूर आहे. असं निवडून यायला काय अडचण नाही, असं आगळगावचं तर बहुमत त्यासने नक्की जास्त झालं. आणि काय म्हणताय? आणि काय म्हणजे कसं आहे, आबांचा वारसा आहे त्यासनी आणि स्वतःच कर्तृत्व ही चांगलं आहे आणि त्या कर्तृत्वाच्या ह्याच्यावर आबांचा वारसाच म्हणण्यापेक्षा स्वतःच कर्तृत्व असल्यामुळं तिने आणि प्राथमिक जी गरजा आहे त्यांना त्याच्याकडे तिने चांगलं लक्ष दिले. कसं आहे, गावातली प्राथमिक शाळा असो माणसासनी शाळेत जायसाठी आता गरीब आणि श्रीमंत अशी एक दरी निर्माण व्हायला लागली, त्यामुळे गरीबासाठी ही प्राथमिक शाळा टिकली पाहिजे. मग त्यात आता शाळा खोली असतील शिक्षक असतील ह्या गोष्टी त्यांनी चांगलं लक्ष दिले. मग प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा आमचं एक नंबरचं जिल्ह्यात एक नंबरचं असं प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यामुळे तिकडे सुद्धा त्यांचं बऱ्यापैकी लक्ष आहे आणि ह्या गोष्टीवर जर लक्ष दिलं तरच गावची व्यवस्था गावगाड्यातली माणसं व्यवस्थित राहणार आहे. नाहीतर मग तुम्ही जर जिल्ह्याचा म्हणा तालुक्याचा म्हणा आणि कुठला जर विकास केला पण प्राथमिक गरजा ही पहिल्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्या प्राथमिक गरजांच्यावर त्यांचं भविष्य गावचं भविष्य आहे आणि त्यांचं लक्ष ह्या गोष्टीवर बऱ्यापैकी. म्हणजे तुमचं मत रोहित पाटला नाही मला नाही मत रोहित पाटलाला म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी या तरुण असा युवक आहे ह्या अशा माणसाला थोडं सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं मला तर वाटतं. असं वाटतंय का की तुम्हाला की आतापर्यंत कसं झालंय, आमदार पण तासगाव तालुक्याचा खासदार पण तासगाव तालुक्याचा, त्यामुळे ह्या तुमच्या भागाकडे दुर्लक्ष करतात असं झालंय का? तसं जरी असलं तासगावचा आमदार तासगावचा खासदार जरी असलं तर अंजनी आणि कवटेमंकळ असा काही फरक नाही. ही अंजनी हे गाव असं आहे, ही सेंटरला आहे. आता जरी तुम्ही जर कवटेमंकळचं जर ह्याच्या अगोदर जर आमदार म्हटलं तर काही दिवस अजितराव घोरपडेंनी सुद्धा नेतृत्व या कवटेमंकळचं केले. मग ते मिरज पूर्व भाग असेल कवटेमंकळ असेल मग त्यांचं वास्तव्य तसं कोंगनुळी, मग कोंगनुळी आणि मिरज काय तसं अंतर जास्त नाही, तरी बी त्यांनी नेतृत्व हे कवटेमंकळचं केलं आणि अंजनी आणि कवटेमंकळचं अंतर असं कुठे 10-12 किलोमीटर असेल तर ही आपण तालुक्याच्या बाबतीत म्हणू शकतो. ही अंजनी वेगळं आणि तासगाव तालुका वेगळा आहे, कवटेमंकळ तालुका वेगळा आहे. तसं काय तुम्हाला वाटत नाही? वाटत नाही म्हणजे तिने जवळजवळ 9 वर्ष तिने संपर्कच ठेवला कवटेमंकळच्या बाबतीत. कवटेमंकळच्या जर दुसऱ्या कुठल्या उमेदवार असं विचारत तर ती घर टू घर फिरलेल माणसं, आज वाडी वस्ती आज कुठलं एखाद माणूस म्हटलं तरी सुद्धा ती सांगू शकते. आणि काय म्हणता? आणि काय म्हणजे आगळगावच मतदान होईल बऱ्यापैकी, 3800 वरती मतदान आहे, मतदान चांगल्यापैकी होईल असं वाटतं. ह्याच्या अगोदर तर झालेलं आहे, अजून आता थोडं रोहित पाटील म्हटल्यावर बऱ्यापैकी होईल. इथं ग्रामपंचायत सत्ता कोणाची आहे? ग्रामपंचायत सत्ता राष्ट्रवादीची आहे. सदस्य किती आहेत पंचायतीला? इथं 11 सदस्य आहेत. आणि काका गटाचे किती सदस्य आहेत? 11 रोहित पाटील. 11-11 रोहित पाटील गटाचे. अरे वा, 11-0 आहे म्हणा की तुम्ही? होय. अरे बापरे.
पण तरी पण इथं आहेत ना भाजप म्हणणारे पण आहेत की विरोधक हे असणार असायलाच पाहिजे, विरोधक नसायला पाहिजे अशा भूमिकेतला आम्ही तर नाही. विरोधक असेल तर गावची विकास होतो, विकासाचं चांगलं केंद्र होऊ शकतं. किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावर लक्ष तर राहतंय, सत्ताधाऱ्यावर लक्ष राहतंय, विरोधक सक्षम पाहिजे. होय, आणि विरोधक सुद्धा सक्षम आहेत, विरोधकाला नाव ठेवायची गरज नाही. विरोधक सुद्धा चांगल्या भूमिकेत चांगल्या चांगलंच म्हणणार आहेत. विरोधक काय असं म्हणजे एक बाजू घेऊन नाही, चांगला असेल तर त्याला सहकार्य करणारे सुद्धा विरोधक आहेत या गावात. म्हणजे रोहित पाटील निवडून येणार म्हणताय तुम्ही? रोहित पाटील निवडून ही येणं ही काळाची गरज आहे, कारण त्यासनी भविष्य आहे, कारण तरुण आहेत, 25 वर्ष वयाचा सुरुवातीलाच त्यांनी म्हणजे ह्या तालुक्याचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांना भविष्य आहे, ती एक शरद पवारच्या जवळचं मानलं जाते आणि त्यांनी त्याची झलक ह्या 5 वर्षात दाखवलेली आहे. त्यामुळं आणि काकांनी सुद्धा म्हणजे आतापर्यंत खासदारकी भोगलेली आहे, आमदारकी भोगलेली आहे, त्यांनी सुद्धा नेतृत्व केलेलं आहे, पण ह्या युवकाला प्राधान्य द्यावं. चालेल, आणि काय म्हणताय? आणि काय नाही, आणि काय म्हणजे जवळजवळ तालुक्याचं आता काय असेल ते वातावरण तुम्ही सांगायचं. चालेल चालेल, धन्यवाद. चला त्या पारावर आपण जाऊन बघू की ज्या ठिकाणी झाड आहे. चला या, एक नागरिक आपल्याला भेटलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आणि काय तुम्ही सांगता ते म्हणूया. कॅन कुठे घेऊन चाललाय? कॅन याला आपल्या त्याला नाही. बर बर बर, निवडणुका लागल्या त्या. बर, काय म्हणते इकडे वातावरण कोणाच आहे नक्की? काय ते मला तशी भानगड कळत नाही. वातावरण कोणाचं घेऊन शिकत टाकायला आणि होय मोकळ. बर, आपला कोणा टाकू वाटत तिथं. कोण उभारलंय माहित आहे का? माहित आहे, पण कशाला पण हे करायचे. रोहित काका उभा राहिले, संजय काका उभा राहिले, आर्रा बाजा लेक उभा राहिलाय, त्यांना बघून टाकायची कुणाचं आपल्या ही करते. बरोबर बरोबर. झाली की आधी त्या दिवशी माझं पहिलीच चिवडी घेतली. डिप्युटी काय? हा हाय हाय हा हाय. आणि आता मी घ्याय आलाय काय? आम्हाला ओळखलं नाही तुम्ही आहे ते. मग आणि चला 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 चालते चलो चला. तर मित्रांनो, आपण होतो तासगाव गवटे मंकाळ मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आणि आज आपण आलो होतो कवटे मंकाळ तालुक्यातील आगळगाव या गावी की या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी जे विकास कामं आहेत, समस्या काय आहेत, या नागरिकांचा कल कोणाकडे आहे, या नागरिकांचा अंडर करंट कोणाकडे आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा. तर मित्रांनो, वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण आलो होतो आगळगाव या गावामध्ये. तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन भागामध्ये नवीन गावामध्ये.